नमस्कार, मी अंजली शार्वीज किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे. दिवाळीजवळ आलेली असल्यामुळे मी आज तुम्हाला शंकरपाळी करून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य, एक वाटी साखर घेतली, हे वनस्पती तूप घेतले एक वाटी, हे एक वाटी पाणी घेतले. ह्या तिन्ही वस्तू जेवढा मैदा बसेल तेवढाच घालायचा आहे. ह्याची मुठभर मीठ टाकायचं आहे आणि ही बेकिंग पावडर घेतली अर्धा चमचा. आता आपण काय करूया, हे साखर आणि पाणी एकत्र मिक्स करून घेऊया. ही साखर विरघळून घ्यायची या पाण्यात, सगळी गरम करून घेतली तरी चालते. ही आपण साखर विरघळून घेतली आहे, तुम्ही बघा कशी झाली आहे ती. हे आपण थोडं ह्यातलं मैदा काढून घेऊ, ताटा थोडा घ्यायचा आहे अंदाजाने. हे वच्ची मुठभर मीठ टाकते, हा एवढाच बेकिंग पावडर टाकली आहे. हे तूप सगळं घालायचं आहे. आता ह्या पाण्यात आणि हे तुपात जेवढं मैदा बसेल ना तेवढाच घालायचा आहे. थोडा थोडा करून घालायचा आहे मैदा त्यात. हे बाई असं झालं पाहिजे आपलं पीठ. अजून थोडासा मैदा लागेल आहे. जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं. हे बघा हा गोळा कसा झालाय. असा गोळा करून घ्यायचा पहिल्यांदा आणि 15 मिनिटं आपण झाकण ठेवून देऊया, म्हणजे चांगले मुरल्यावर शंकरपाळी छान होते. हे आपलं पीठ भिजून झालंय चांगलं. आपण एक गोळा घेऊया, याचा थोडासा मळून घ्यायचा आहे. हे फाटलं नाही पाहिजे थोडंसं कडेने. हे आपण लाटून घेऊया. हे थोडस जाडसरच ठेवायचंय, जास्त पातळ नाही लाटायचं. हे आपण आता कट करून घेऊया. हे तुम्ही बघू शकता, हे एवढं जाड ठेवायचंय. आपण हे कापून घेऊया. हे बघू शकता तुम्ही, हे बाई असे झाले पाहिजेत.
हे काढून घेऊ आपण. हे तेलात घातल्यावर चांगलं मोकळं होतं, त्यामुळे काढायची गरज नाही आहे त्यांना चिकटलं तरी. आपण या शंकरपाळ्या तेलात काढा तळणार आहोत. हे आपण दुसरा गोळा घेऊया. ते अशाच पद्धतीने सगळ्या करून घ्यायच्यात पहिल्यांदा आणि मग तळायच्यात त्या. असं बारीक एकसारखं कापून घ्या. दिसायलाही छान दिसत आणि फुलतातही छान. या अशा पद्धतीने आपण या शंकरपाळ्या करून घेऊया सगळ्या. हे बघा आपल्या शंकरपाळ्या लाटून तयार आहे. हे आता आपण तळून घेऊया. हे आपलं तेल गरम झाले, आपण हे शंकरपाळ्या त्यात टाकून घेऊया. जास्त घालायचे नाहीत, अंदाजानेच टाकत आहे. गॅस मिडियमच ठेवायचा, जास्त मोठं नाही करायचं. हे बघा आपले शंकरपाळे आता तळून होत आहेत. हे गुलाबी रंगावर तळायचे छान. हे बघा कलर किती छान आलाय त्याला. हे आता आपण काढून घेऊया. गॅस बारीक करते. हे असं छान फुलल्या पाहिजे. तरी तुम्ही बघू शकता या कशा झाल्यात त्या. आपल्या शंकरपाळ्या तयार आहेत. हे तुम्ही बघू शकता कसे झाल्यात. मी तोडून दाखवते कसं खुसखुशीत झाल्यात ते. बारीक येते. हे बघा असे शंकरपाळ्या झाल्या. हे जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.